साहेब आपल्या माध्यमातून बांगरवाडी गावामध्ये पहिल्यांदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती पाण्याचा तलाव आपण जिल्हा परिषदेमार्फत दिला आणि त्यानंतर आता ह्या बांगरवाडी गावाला हे बंधारे मंजूर झालेले आहेत तर आपण काय सांगाल याबाबतीत खरं तर बांगरवाडी हे गाव माझ्या जिल्हा परिषद गटामधलं हे कायम दुष्काळी गाव या परिसरामध्ये नेहमी पाऊस भरपूर पडायचा परंतु पाव पडलेलं पावसाचं पाणी हे सगळं त्या ठिकाणी वाहून जायचं मी ज्यावेळेला जिल्हा परिषदला दोन हजार सातच्या अगोदर सदस्य होतो त्यावेळेला जिल्हा परिषद माध्यमातून दोन बंधारे त्यावेळेला बांधलेले होते आणि त्यांच्या गावाजवळ जो काही पाझर तलाव मोठा आहे तो एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये तो पाझर तलाव बांधलेला होता परंतु तो पाझर तलावामध्ये पाणी यायचं पहिल्या पावसाचं आणि जसं पाणी आलं तितक्याच वेगाने ते पाणी त्या ठिकाणी वाहून जायचं डिकेज मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होती आणि मी एक स्वप्न पाहिलं बांगरवाडी गावासाठी की हे तिन्ही बाजूनी बांगोराडी गावाला त्या ठिकाणी डोंगर दर्या असल्यामुळं एक निसर्गानं नटलेलं गाव असं या ठिकाणी मला नेहमी त्याचं अभिमान वाटायचा मग या गावासाठी आपल्याला काही करता येईल का गुप्त विठोबाचं स्थान या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे मी सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाचा एक निस्सिम भक्त आहे आणि म्हणून या पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये असणाऱ्या गावासाठी आपल्याला काही करता येईल का हा विचार मनामध्ये मी केला आणि पहिल्यांदा या गावामध्ये आपण जलसंधारणची कामं हातामध्ये घ्यायची जेणेकरून शंभर टक्के दुष्काळी असणारं गाव हे शंभर टक्के बारमाई बागायती गाव आपल्या करायचं हे स्वप्न त्या ठिकाणी सुरुवातीला मी पाहिलं आणि गावाजवळच्या गाव पाजर तलावाच्या दृष्टीला आपण पैसे दिले त्याचा रिझल्ट गेल्या वर्षी मिळाला याही वर्षीचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्या खाली आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल किंवा जलसंधारण विभागाच्या माध्यमातून असेल दोन बंधारे आपले आता मंजूर झालेले आहेत ऑलरेडी याच्यामध्ये सत्तर लक्ष रुपयाचे बंधारे आपले ऑलरेडी आता मंजूर आहेत आणि तीन साईडचं सर्वेक्षणाचं काम आमच्या इथं बागुल साहेब इथं आलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं सर्वेक्षणाचं काम या ठिकाणी चालू आहे आणि मला खात्री आहे की ग्रामस्थांनी आणि जे काही सहकार्य केलेलं आहे या गावचे लोकनियुक्त सरपंच जालिंदर बांगर आणि त्यांची असणारे सर्व सहकारी माजी सरपंच हेमलताताई बांगर आणि मंगेश बाळशिराम महाराज बांगर ही सगळी मंडळी राजू शेठ ही सगळी मंडळी विकासासाठी त्यांनी झुकून स्वतःला दिलेलं आहे केवळ माझं गावचा विकास झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेली असल्यामुळं आदरणीय डॉक्टर अमोल कोले साहेब असतील किंवा आपल्या तालुक्याचे युवा आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये विकास कामं करत असताना बांगरवाडी गाव हे आपल्याला शंभर टक्के बागायती गाव करायचे हा ध्यास त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की ज्यावेळेला काही दिवसापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे साहेब हे बांगरवाडी गावाला भेट द्यायला आले होते आणि त्यावेळेला आम्ही नियोजन असं केलं होतं की बांगरवाडी गावचा जलसंधारांचा आराखडा तयार करायचा आणि तो आराखडा तयार करून एक दोन वर्षामुळे तो आराखडा त्या ठिकाणी पूर्ण करायचा आणि त्याने त्यांनी आम्ही मागणी केल्याप्रमाणे आणि त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याप्रमाणे आज जे सर्वेक्षणाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मला खात्री आहे की हे दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीसमध्ये बांगरवाडी गावच्या जसंधर्ची सर्वच्या सर्व कामं त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आणि जे पाणी इथं पावसाचं जे पाणी पडतं आहे हे शंभर टक्के पाणी आम्ही अडवणार सगळे बंधारे ज्या वेळेला भरतील त्याच वेळेला खाली पाणी त्या ठिकाणी जाणार आता जे पाणी अतिरिक्त पाणी जे वाहून जाते ते पाणी या ठिकाणी अडवल्याच्या नंतर मग बांगरवाडीचं गावठाण असेल सावंत वस्ती असेल बिचारी वस्ती असेल बांगरमाळा असेल रानदेवी वस्ती असेल पदईमाळा असेल किंवा इकडं ही चव्हाण वस्ती असेल या सगळ्या वस्त्यांच्या दोन्ही बाजूला जी काही शेतकऱ्या जमिनी आहेत त्या ठिकाणी बंधारा झाल्याच्यानंतर त्या बंधाऱ्याचं पाणी निश्चितपणे त्यांच्या विहिरीला येईल आणि विहिरीमधून त्याचं त्या ठिकाणी बागायत होईल आता लोकांनी पूर्वी लोक पावसाळ्यामध्ये कांद्याचं पीक या ठिकाणी घ्यायचे पण गेल्या वर्षापासून आणि या वर्षापासून लोकांनी रब्बीमध्ये त्या ठिकाणी कांदा घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की सगळी बांधाऱ्यांची कामं पूर्ण झाल्याच्यानंतर बांगरवाडी गावसुद्धा इथं ऊसाचं पीक या गावामध्ये येऊ शकतं की जेणेकरून विघ्नर कारखाना असेल भीमाशंकर कारखाना असेल किंवा अन्य का वेगळे कुठले कारखाने असतील त्या कारखान्यांना या गावामधून ऊस देखील त्या ठिकाणी शेतकरी पुरू शकतील एवढी एवढं पाणी त्या ठिकाणी आपल्याला आडवायचे आणि जिरवायचे आणि त्यासाठी ग्रामस्थांचं सहकार्य हे त्या ठिकाणी निश्चितपणे अतिशय मोलाचं असतं हे सगळं सहकार्य ग्रामस्थ त्या ठिकाणी करत ता असतात आमचे बाळशुराम महाराज बांगर हे देखील अध्यात्मामध्ये दे काम करणारे व्यक्तिमत्व असेल परंतु जे चांगलं काम चालले त्या चांगल्या कामाला निश्चितपणे ते त्या ठिकाणी पाठिंबा देत असतात आणि आज आवर्जून ते या सर्वेक्षणासाठी इथं आजार आहेत मारदान दे महाराजांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि जालिंदर बांगर हे ध्येयानं झपटलेले या गावचे सरपंच आहेत की कुठलंही माझे तर नेहमी त्या ठिकाणी सारखं त्यांना माझा मला फोन असतो साहेब माझ्या गावामध्ये हे काम झालं पाहिजे माझा रस्ता झाला पाहिजे माझी स्ट्रीट लाईट झाली पाहिजे ग्रामपंचायत कार्यालय झालं पाहिजे अनेक प्रकल्प या गावासाठी आम्ही त्या ठिकाणी आणलेले आहेत कदाचित आजूबाजूची गावं सुद्धा कदा पवार साहेबांचं काय बघ बांगरवाडीत एवढं प्रेम आहे एवढी कामं भांगरवाडीत चालली परंतु जो बॅकलॉग बांगरवाडीमध्ये राहिलेला आहे हा बॅकलॉग फक्त आपण भरून काढतोय जादाचं काही काम आपण करतोय असं मला वाटत नाही परंतु हा बॅकलॉग जर भरून एकदा आला तर इथं बांगरवाडी गावी सुजलाम सुपलाम होईल माझी ग्रामस्थांना एवढीच या निमित्ताने विनंती आहे की जसं बागायत क्षेत्र होईल सुजलाम सुपला सुपलाम होईल तसं विचारानेसुद्धा आपण त्या ठिकाणी सुजलाम सुपलाम झालं पाहिजे एवढी अपेक्षा बांगरवाडीकर ग्रामस्थांच्याकडनं या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे काम हाती घेतलेलं आम्ही आहे ते काम निश्चितपणे आम्ही पूर्णत्वाला नेऊ हा विश्वास या ठिकाणी देऊन बागुल साहेब आणि त्यांच्या विभागाचे जिल्हा परिषदेचे आमचे भारत शेडगे साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद